धुमाल असे वीस फोटो फलंदाज देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला राकेश सिंग अर्थात पिंटू या नावाला ओळखला जाणार आहे, नामवंत खेळाडू देखील आपण पाहणार आहोत. सातत्याने टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती अर्थात 18 मार्चमध्ये या संघाचा दत्तुबा पनवेलच्या जित्यासमोर राहिलेला आहे आणि तो संघ आपल्याला आता मात्र फोरमच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. स्वर्गीय रामकुमार स्मृती चषक 2020 पर्वामध्ये आपण त्यांचा चांगला परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक वर्गाची देखील गर्दी पाहायला मिळते, उन्हाचा तडाखा देखील पाहायला मिळतोय. तर 24 लाईव्ह इव्हेंटचे ओनर अर्थात संदेश तथा पाटील यांच्या संघाबद्दल सांगेल की इंजर्ड असताना देखील त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवून पहिल्या दिवसामध्ये सुपर फोरच्या लढतीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर विचार केला तर काल प्रवीण भोजचा संघ देखील सुपर फोरमध्ये गेला आहे. तर अंपायर ग्रीन सिग्नल स्टार्टा मॅच इन अ फर्स्ट बॉल पहिला चेंडू फेकी केला जातोय गोलंदाज राकेश सिंगच्या माध्यमातून. हा नो चेंडू आहे मित्रांनो, हा अभाव आहे प्रॅक्टिसचा मित्रांनो, येतोय की काय येतोय दर्जेदार चौका. झोपेत ठेवले शत्रू सगळे सजवली हिंदुत्वाची बाग या मातीसाठी लागला फक्त जिजाऊंचा वाग. थँक्यू मेरी मन डी जी मास्टर. हा नो चेंडू असणार आहे फ्री हिट आपल्याला पाहायला मिळणार. बीमर बॉल देखील फेकी केला होता गोलंदाजांना आणि इथून मात्र राकेश सिंगचा पहिला चेंडू फेकी झाला खरा. 5 धावा देखील फलकावरती पाहतोय. हा असलो वरवण आहे राजू तांडकेने बॅटचा स्पेस खोलला आहे परंतु तिथून मात्र चेंडू न दिलेली होईल का होणी येतोय की काय येतोय दुसरा बॅट बॅट चौका. मास्टर तुम्ही करा व्हॅलेंटाईन डे ची तयारी, आम्ही करू आमच्या राजाच्या जयंतीची तयारी. खऱ्या अर्थानं या राजाला देखील मानवंदना देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहतोय राकेश सिंगचा समाचार घेतला जातोय. एक चेंडू फेकी करत असताना धाव खर्च केले जातात ना. स्लो वरवण आहे राजू तांगेकडे क्लास देखील आहे दरम्यान आणि पॉइंटला चिरन येतोय येतोय हा देखील चौकार. आले किती आणि गेले किती उडून गेला सारा भरारा. मित्रांनो आले किती आणि गेले किती उडून गेला सारा भरारा कधी संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा. राजू ठाणके मैदानामध्ये धावांची आग उठतोय जणू काही डगआउट मधून सेट होणारा बॅक टू बॅक दोन चौकार देखील आपण त्याच्या मार्टमधून पाहिलंय. परंतु असं म्हटलं देखील जातं नशीब सुद्धा बहादुरांचं साथ देतं. पहिल्या चेंडूवरती बहादूर ठरलाय खऱ्या अर्थानं राजू ठाणके. हा फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि तेवढा टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ लॉकअपच्या लगत येतोय पहिला प्रारंभिक षटका. कपाळी केशरी गंड शिवराय तुमचा आम्हाला छंद. मैदानामध्ये पाहतोय धाबांची आग उठतोय राकेश वरती चढवले जातात हल्लय ताबडतोब फलंदाजी तडजोड आपल्याला पाहायला मिळते राजू टांकेच्या बॅट मधून. तर आपण पाहतोय की रायगडचा वंडर बाय आकाश तारेकर यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. त्यानंतर रायगडचा टायगर उस्मानजी पडळ तुम्हाला देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करा. तर राकेशचा भरपूर समाचार घेतला जातोय मैदानामध्ये अंक पाहतोय प्रगतीमध्येवरती तब्बल 19 अंक देखील लागला जातोय. 3 चेंडूचा पूर्वार्ध संपला मिळतात. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकातील राकेश सिंग अर्थात पिंटू मैदानामध्ये मागणा ठरतोय. हा स्लो वरवर क्लास अनुभवला गॅपचा सिलेक्शन येतोय कवरच्या रिझर्व मधून लिफ्ट कवर रिझर्व मधून येणारा हा तिसरा चौकार राजू तांकेच्या बॅट मधला. मास्टर परेश कडके मिस्टर 360 आपण मैदानामध्ये पाहतो. या स्वागत असेल आपल्या स्वर्गीय रामकुमार स्मृती चषक 2020 पर्वामध्ये. एक चांगला परफॉर्मन्स याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हेलिकॉप्टरनं त्याच्या व्हिडिओ देखील बऱ्याचशा व्हायरल आहे. स्वागत असेल.
त्यानंतर आपण पाहतो उजव्या हाताचा फलंदाज राजू ठाणगे मैदानामध्ये मात्र एकरबी झुंज देतोय की काय. मैदानामध्ये वन मॅन आर्मी सारखा बालेकिल्लांगण होतोय. हा देखील ओढला येतोय येतोय आणि हा चौथा चौका राजू ठाणगेने घेतलेला समाचार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. राजू ठाणगे साठी प्रेक्षकांना विनंती असणार आहे की टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. राजू ठाणगे खेळतोय 22 या अंकावरती 5 नंतर. हा देखील मोठा फटका आगीचे कोळे मैदानामध्ये पाहायला मिळतात. येतोय की काय येतोय वन बाऊस पाचवा चौका राजू ठाणगेच्या बाट मधला. फलंदाज राजू ठाणगेच्या बॅट मधून आपण पाहिले असेल. एका बाजूला राजू ठाणगेची एकादी केली आपण पाहिले असेल. 6 चेंडूंनंतर आपण राजू ठाणगेला पाहिला असेल. अंक पाहतोय राजू ठाणगेचे तब्बल 26 अंकावरती राजू ठाणगे खेळतोय तर संघ पोहोचलाय 31 या अंकावरती. ती पॉटॅक जसं तसं प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे तर तुमचं अस्तित्व या स्वर्गीय रामधुमाल 2020 पर्वामध्ये अस्तित्वात येईल. गोलंदाजचा वापर केला जातोय सचिन नाईक. वेगानं स्वार असलेला उजव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेटचा मारा देखील करणार आहे. हा स्लो वर वन आहे. सचिन फतलात राहतोय. पंचांचा सिग्नल देखील येणार आहे. लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सिंगलना धावफळक पुढे सरसावत एक्स्ट्रा रन मध्ये आपण पाहतोय. एक धाव जोडली जाते. एकीच्या बरोबरीने अंक पाहणार आपण 32 झरामध्ये आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी विस्फोटक पाहायला मिळते. राजू ठाणगे मैदानामध्ये बरसतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहायला जातं. पळसपे करणारा विभागातील एक नावलौकिक खेळाडू का मला म्हटलं जातं त्याचं जिवंत उदाहरण पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला असेल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो कधी सरदार रंग बनलेले सांगता येत नाही. हा चेंडू वेगाना स्वार आपण पाहायला असेल. परंतु इथे मात्र पंचांचा सिग्नल देखील येणं गरजेचं आहे. तर आपण पाहतो इथे मात्र हा चेंडू निर्धाव असणार आहे. राजू ठाणगेसाठी पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण प्रकट केलेला राजू ठाणगेला या चेंडूवरती शांत बसवलंय. परंतु कितपत शांत बसवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. राजू ठाणगे मैदानामध्ये आहे. चांगला फटका त्याच्या माध्यमातून कन्वर्ट केला जातोय. शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक येतात तेवढी दर्जेदार फेकी देखील पाहायला मिळते. परंतु सिंगल काही रोखू शकत नाही. एका धावेने धावफळ पुढे सरसावलं जातं. अंक पाहतोय प्रगतीपथावरती तब्बल 33 अंक देखील लाभला जातोय. 8 चेंडू आपण केले राजू ठाणगेने आणि अंक पाहतोय त्याच्या प्रगतीपथावरती तब्बल. सत्तावीस अंकांवरती खेळतो आपण पाहिलं तर दगाऊन मध्ये किती जजमेंट आहे दाबांच. त्यानंतरचा फटका आपण पाहिला असेल. पुन्हा तमाशा देख करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फटला गेला आणि इथून मात्र आणखीन एक नेताव चेंडू जोडला गेला. जर राजू ठाणगेला एक नामवंत केली मिळाली आणखीन एक फलंदाजाची जोडी देखील लागली
तर मात्र डाबांचा अंक रंगातन सोप आणि साधं जाईल मैदानामध्ये. हा देखील आपण पाहतोय सिंगल रन्स येते, सिंगल रन धावफलक देखील पुढे सरसावलं जातं. अंक पात्रपत्र तब्बल प्रगती पथावरती 34 अंक देखील लाभला गेला आणि राजू ठाणगे वैयक्तिक खेळतोय 27 या अंकावरती. तर स्ट्रायकर एंडवरती राजू ठाणगे आलाय मैदानामध्ये. आपण पाहतोय धावपाचे आग रोखणारा फळंदाज इन्फॉर्म फळंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो राजू ठाणगे मैदानामध्ये आहे. स्लोवर वन आहे, फटका मारतो चाबूक शॉट येतोय षटका. संगीत आपल्या माध्यमातून गाजवलं जाते जणू काही. सचिनने मोठे फटके देखील दाखवणं गरजेचं आहे. त्या सचिन वरती मात्र चांगली धूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सचिन आलाय, दोन चेंडूंचा खेळ केला, एक धाव देखील त्याने कुठले. हा स्लोवर वन आहे, आव देखना ताव देख, फक्त आडवा बल्ला करायचा प्रयत्न करतोय सचिन मैदानामध्ये. परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. शरीराचा वेग घेतल्यानंतरची ही देखील एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती देखील आपण पाहायला असेल की मागच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती देखील लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये सचिनला एक धाव मिळाली होती. आणि या समीकरणामध्ये आपण देखील पाहिलं तर एकच धाव मिळते आणि त्यानंतर कोहिनूरचा हिरा. अर्थातच कोहिनूर विभागातील नावलौकिक समालोचक रोशनजी सकपाल, स्वागत असेल स्वर्गीय रामधर्मा स्मृती चषक 2020 पर्वामध्ये. स्लोवर वन आहे, पंचांकडे अशाभूत नजरेने राजू ठाणगे पाहत राहिला आणि तो मात्र चेंडू आपल्याला स्वैर पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव संख्येने धावफळक देखील पुढे सरसावत अंक बाधापत प्रगती पथावरती 41 तीन दिवस आपण पाहतोय सुपन दादांना एक चांगलं गुणलेखकाचं काम. हा उलट असेल, लॉलीपॉप देतात मी पण मारणार षटकार षटकार षटकार. डीजे मास्टर आपण पाहिला अनोख्या अंगा ढंगामध्ये आपल्या शैलीचं मात्र पूर्णपणे काम करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय राजू ठाणगेला. हा देखील यष्टाचा वेग घेतला जातोय. चुकी केले मी तर म्हणेल वेगळ्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला असेल, परंतु तो प्रयत्न फसलाय आणि बिग विकेट येणार कॅच. अर्थातच मोठा मासा गळाला लागला. पूर्वी राजू ठाणगेसाठी प्रेक्षकांना विनंती असणाऱ्या ताळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. 18 चेंडू 39 धावांची केली करून आपण पाहिलं असेल राजू परतलाय मैदानाच्या बाहेर. व्हेरी गुड बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये अनिकेतचा वापर केला, अनिकेतनं मात्र ही विकेट मिळवली. ती विकेट कितपत फायदेशीर ठरणार हा बेनिफिट आहे खऱ्या अर्थानं खांदा कॉलनी संघासाठी आपण पाहतोय. राजू ठाणगे परतला, एकाधिक किल्ला लढवणारा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला. तर इन्फॉर्म फलंदाज मैदानामध्ये जाणार यंग टॅलेंट 2018 हंगामामधील रायझिंग स्टार रायगड मधला या खेळाडूला म्हटलं होतं. आणि तो खेळाडू अर्थातच मिस्टर 360 परेश कडके मैदानामध्ये इनिंग नंबर 3 वरती दाखल होतो. परेश कडकेला आपण मात्र अनिकेत सज्ज राजू ठाणगेची विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास देखील वाढला असेल.
उंच उडण्यासाठी पंखांना पक्ष्यांना पंखांची गरज असते, तर माणसाला मात्र जेवढा नम्रतेने झुकेल तेवढाच विनम्रतेने माणूस वरती जात असतो। पतंग आणि माणूस जेवढा हवेत गेला तेवढा त्याचा पत्ता कट होत असतो, परंतु इथे मात्र पत्ता कट झाला राजू टाटकेचा। आपल्यावरती अति आत्मविश्वास वाढल्यानंतर आपण पाहिलं असेल विकेट देखील बाद झाली, क्रॉस बॅटरचा फटका खेळण्याच्या नादामध्ये राजू परतलेत मागे। परेशकर केसाठी हा चेंडू आणि त्या फटक्यासाठी ओळखला जातो, येतोय फाईव्ह रिजन मध्ये परेशच्या बॅट मधला पहिला प्रारंभिक षट। डीजे मास्टर आपल्या संततीला विलीत संस्कार आणि आपल्या संस्कृतीला जाणीव करून द्या, अन्यथा एकदा ती विकृतीकडे वळाली की मात्र तिला व्यभिचारी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। जरी राजू टाटके मैदानाच्या बाहेर गेला तरी देखील आपल्याला खराब गोलंदाजी पाहायला मिळते आणि योग्य मार्गदर्शन देखील पाहायला मिळतंय। तर आयांश इलेव्हन कोळके संघाचा संघ आणि HBCC महाड संघाचा संघ नाही। या आपण पहिल्या फेरीतील चौथ्या सामन्यासाठी नाणेफेकीच्या कॉलसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वागत असेल आपलं स्वर्गीय रामकुमार स्मृती चषक 2020 पर्वामध्ये काय परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय। एक उजव्या हाताचा फलंदाज राजू टाटके 18 चेंडूंमध्ये 39 धावांची खेळी करून मैदानाच्या बाहेर पडतलाय, तर मात्र परेश खडकेने आल्या उन्हाच्या तडाख्यामध्ये बॅटचा तडाखा देखील दाखवलाय। लाजवाब क्रिकेट, काय थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळतोय। आणि किच्चा हा चेंडू ओव्हर द विकेट ना मारा केलाय, तेवढा फटका देखील आपल्याला पाहायला मिळतोय। तिथे अक्ष आहे परंतु सिंगल काही रोखू शकत नाही, एकीने धाव फरक प्रेसर सोबत जाईल। अंक पाहतोय आपण प्रगती पथावरती, षटक क्रमांक 3 देखील संपलाय, एंड ऑफ द थर्ड ओव्हर, तिसरं षटक संपल्यानंतर अंक पाहतोय आपण 55, जवळ जवळ हाफ सेंचुरी देखील संघाच्या कोट्यामध्ये जमा झाले। जाऊया डीजे मास्टर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय। बॅट फुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आपण पाहायला असेल, डीप पॉइंट आणि मिड ऑफच्या रिझनमध्ये खेळण्याचा देखील प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला आणि हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मैदानामध्ये। गोलंदाज अक्षय देशमुखच्या माध्यमातून पहिला निर्धाव चेंडू फेक केला जातो या षटकामध्ये। 55 अंक धाव फलकावरती आहे, एकाची बाले किल्ला लढवला जातोय, क्रॉस बॅटरचा फटका पण पाहिला असेल, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू सचिन परतले दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय। दोन धावा पूर्ण होतात की नाही हा पंचांचा सिग्नल येणं गरजेचं आहे। दोन धावा सुरक्षित रित्या क्रीज मध्ये आपण पाहिला असेल आणि PM प्रथम
तिसरे पंच दिले जाणार नाहीत हा लाईव्ह फक्त आपण पाहतोय की प्रेक्षकांच्या भेटीसाठी आहे आणि तो प्रेक्षक वर्गासाठी दिला जातोय तिसऱ्या पंचांची भूमिका, कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो लेदर क्रिकेट असेल किंवा टेनिस क्रिकेट असेल, मित्रांनो लेदरवरती आपल्याला तडंबर पाहायला मिळतो परंतु टेनिसवरती सातत्याने पाहायला मिळत नाही. आणि त्यानंतर एक सांगण्याचा प्रयत्न करेल की ज्या ज्या वेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांकडे मात्र एकच भूमिका असते पहिल्यांदा दिलेला निर्णय मात्र शेवटच्या क्षणापर्यंत बांधून धरण्याची, अशी क्रिकेटमध्ये भूमिका असते. क्रिकेटचं हृदय म्हणजे खऱ्या अर्थाने मित्रांनो पंच आहेत. आणि मैदानामध्ये पाहतोय स्वैर मारा देखील केला जातोय, वाईट बॉल फेकिंग केला जातोय. अंक पाहतोय आपण प्रगती पथामध्ये 58, हा चेंडू सरळ पाडणं साईड स्क्रीन च्या डोक्या मारून येणारा खिलाडी बरं दर्शक केन्सी द सीमा पार छे रन. पण अयान शिरेवाट कोळके विपक्ष एस बी सी मार 5 मिनिटांचा अवधी असेल, आपण यायचं नाही. थँक्यू व्हेरी मच निखिलजी कांबळे. आणि त्यानंतर पाहतो आपण परेश करते केली देखील संपुष्टात येते, तर एका बाजूला आपण पाहणार परेश परत मैदानाच्या बाहेर. मास्टर मैदानामध्ये इनिंग नंबर 4 अर्थातच स्टँडर्ड फलंदाज सुदर्शन गायकर फ्रॉम रायगड जिल्हा पनवेल तालुका आणि आजिवली या गावातून बिलॉंग करत असताना आपण त्याला मैदानामध्ये पाहतोय. तर सुदर्शन बद्दल सांगायचं झालं तर 2017 हंगामामध्ये एक इन्फॉर्म गोलंदाज आपण पाहिला असेल नैनेश पवार मानफॉर्म चौक आणि त्या गोलंदाजावरती सरळ 5 चेंडूंमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील त्याच्या माध्यमातून ठोकले गेलेले आहेत आणि तो मात्र इनिंग नंबर 4 वरती दाखल झालाय मैदानामध्ये. एका बाजूला सचिन मात्र होम ग्राउंडचा पुरेपूर फायदा देखील उठवत नाहीये, परंतु येणारे फलंदाज आपलं काम करून मैदानाच्या बाहेर जाताना दिसतात आपल्याला. अंक पाहतोय परेश देखील बरसल्या मैदानामध्ये, तब्बल 15 धावांची केली परेशने साकारली मैदानामध्ये, परेशचं देखील स्वागत. हा चेंडू रामंड विकेट ना मारा करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आल्यानंतर जणू काही लेग रिपोर्टच्या स्वरूपाने सिंगल येते सचिन साठी. आपण पाहतोय सचिन खेळ केलाय तब्बल 5 चेंडूंचा आणि धाव खर्च केले 1. एक धाव सचिनच्या खात्यामध्ये जोडली गेले, परंतु खराब फलंदाजी म्हणावं लागेल. जर समीकरण एका बाजूला सचिनने देखील मोठे फटके घेतले असते तर अंक मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो सरड्यासारखा रंग बदलतोय. तर सुदर्शन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय, डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि एक नामवंत या विभागातील खेळाडू व्यावसायिक क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहायला जातं. यावेळचा चेंडू इनसाइड एज घेतली जाते, फाईन लेगचे चित्ररक्षक जोपर्यंत फील्ड करणार तत्पूर्वी मात्र सिंगलला प्राधान्य. एकेरीने धाव फळक पुढे सरसावेल. अंक पाहतो प्रगती पथावरती तब्बल 66 अंक लाभले आणि टार्गेट ठेवलंय ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघासमोर अर्थातच खांदा कॉलनी 11 खांदा कॉलनी संघासमोर 67 टार्गेट आपण पाहणार आहोत. 80 कोळके उस्मान पंडे आकाश तारीगर आपण या ठिकाणी आला संघ नाणेफेकीसाठी यायचं. या ठिकाणी महाड संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत उपस्थित झालाय, आपली देखील विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचंय लवकरात लवकर. 2 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असेल या नाणेफेकीसाठी. 80 कोळके संघाचा कर्णधार पहिली 5 वरती घेतली. या 5 मिनिटांचा अवधी आपल्याकडे या लवकर. 80 कोळके संघाचा कर्णधार एसबीसी क्रिकेट संघाचं कौतुक करावं लागेल. निखिल सर आपण पाहिलं असेल तर आज पहिला सामना जो रंगला त्या दोन्ही संघांच्या अगोदर यांनी या ठिकाणी उपस्थित नोंदवली आहे, त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी कौतुक करतो. बऱ्याच दुरून आपण पाहतोय एसबीसीसी महार संघ इथे उपलब्ध झालाय आणि विलेजच्या अनुभवानुसार उपलब्ध झालाय, त्याबद्दल स्वर्गीय राम विमा स्मृती चषकामध्ये स्वागत असेल महार संघाचं. 80 कोळके संघाचं संघ नाही आकाश तारकर आणि
उस्मान पटेल विनंती करें की आपण इथे आलात तर या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नोटिफिकेशन कॉल साठी आणि त्यानंतर आपण पाहतोय दिनेशजी पाटील यांचे परममित्र आकाश पाटील यांना देखील विनंती करेल की या आपण मुख्य व्यासपीठावरती स्वागत असेल आपलं स्वर्गीय रामकुमार स्मृती चषक 2020 च्या पर्वामध्ये. त्यानंतर उत्तर अर्धासाठी आपण जाणार आहोत कोइनूरचा हिरा आणि या विभागातील नवलौकिक समालोचक रायगड समालोचक अशोक यांचे सदस्य अर्थातच रोशनजी सतपाळ यांच्याकडे जाणार आहोत. चला आयन शिरवण कोळके संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत यायचे नाणेफेकीसाठी. 5 मिनिटांचा अवधी आपल्याकडे आहे नाणेफेकीसाठी पाठवायचे नाही तर आयोजकांकडून पॅनलाइज देखील केलं जाईल. थँक्यू. एक मोठी स्पर्धा भेटीला येते मित्रांनो जी जरूर अनाउन्समेंट करेन मी सुतेज कलाखेडा सांस्कृतिक मित्रमंडळ अकोल यांच्या महाविकास आघाडीवर उपसरपंच ट्रॉफी 2020 19 मार्च ते 22 मार्च 150,000 रुपये प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक 75,000 रुपये तृतीय पारितोषिक 35,000 रुपये चतुर्थ पारितोषिक 35,000 रुपये. 4 रात्रीय क्रिकेट स्पर्धा आहे प्रकाश ज्योतातील एक क्रिकेट स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटरसायकल असणार आहे आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी LED TV असणार आहे. त्याचबरोबर ट्रॅक शूज आणि टी शर्ट कंपल्सरी आणि तारीख आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या 19 मार्च ते 22 मार्च 150,000 75,000 35,000 मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटर बाईक आणि उत्कृष्ट फलंदाज LED प्रवेश फी असणार आहे 18,000 रुपये. आपण त्या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा देऊया. सुमित डोंगरे भैया आपण धाव द्यायचंय. संघाचा संघनायक मिस्टर 360 सुमित डोंगरेला आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय HBCC महासंघ अर्थात संघनायक आपण पाहणार आहोत 24Live इव्हेंटच्या कॅमेरा मॅनला विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅमेरा वळवायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करा लगेचच. तर विनायकजी धुमाल यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय की नाणेफेकीचा कॉल करतोय आणि नाणेफेकीचा कॉल जातोय आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल जातोय HBCC महासंघाच्या बाजूने. तर काय निर्णय असेल आपला आणि फिल्डिंग करताना आपण पाहतोय आकाश तारेकर असतील उस्मान पटेल असतील आणि त्यानंतर सुमित डोंगरे असतील. तर कोणत्या गोलंदाजांचा वापर केला जाईल त्यांच्या समोर आपल्या संघामधून? ऑनेस्टली सांगतो आम्ही अंडर ओपन खेळतो पण पहिल्यांदाच एंट्री टाकलेली आहे आणि खूप वेगळा अनुभव मिळेल यांच्याशी खेळायला. फुल कॉन्फिडन्स मध्ये मॅच हारलो तरी काय हे नाही पण खेळायचा अनुभव वेगळा असेल. अँड सेकंड थिंग स्वर्गीय राम धुमाल चषक अतिशय खूप छान असं अरेंजमेंट केलेलं आहे तुम्ही आणि आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल तुमचे खूप आभार व्यक्त करतो. तर आपण पाहिला हा होता HBCC महासंघाचा संघनायक. थँक्यू व्हेरी मच बेस्ट ऑफ लक असतील तुमच्या संघाला. त्यानंतर आपण पाहतोय की सुमित डोंगरे अर्थातच मिस्टर 360 कोणते स्टार घेऊन आपण या मैदानावरती आलात आयन सिलेबर कोळकेच्या वतीनं. यार असे बोलत नाही कारण आम्ही रेग्युलर खेळतोच प्लेअर आहे आणि रेग्युलर खेळत असताना तरी पण देखील आपल्या संघामध्ये प्रथम फलंदाजी आल्यानंतर कोणत्या फलंदाजांचा वापर कराल त्यामध्ये तुझा देखील समावेश असेल मला तर वाटतंय. आणि मी आणि आकाश ओपनिंग करणार जसं सुमितने सांगितलं आकाश ओपनिंग करणार आणि त्याच्यासमोर मी देखील असेल. परंतु एक प्रश्न करेन की आपल्या संघामध्ये कोण असतील इन्फॉर्म गोलंदाज देखील आपल्या संघामध्ये पाहायला मिळतील? गोलंदाज ऋषी त्यानंतर आपण पाहतोय जसं सांगितलं. थँक्यू व्हेरी मच आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूपच चांगलं आहे आणि बघू. तर आपण पाहायला असेल हे होते सुमित डोंगरे ओव्हर टू रोशनजी सतपाळ सर. हे होते
आपण पाहिलं असेल आया सिनेमात कोणकीचे संघनायक सुमितजी डोंगरेंना आपण पाहिलं असेल मैदानामध्ये. थँक्यू सो मच निखिल. स्वर्गीय रामधुमाल ट्रॉफी 2020 में सभी दर्शकों का मेरा सभी दर्शकों का दार भरा नमस्कार. और ये बारियों द्वारा व्हाइट करा दिया गया है. अतिरिक्त रन संख्या से टोटल की बात करें तो शुरुआत हुई है एक रन के साथ. यहाँ से बात करेंगे 67 रनों की जरूरत है 67 टू विन. आकाश अक्षय देशमुख और अनुप मात्री ये दो बल्लेबाज हम देखेंगे मैदान के अंदर. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार है. इस बार देखिएगा फिर वही गलती दोहरा रहे गेंदबाज आकाश गिरी. एक बड़ा नाम है क्रिकेट में आकाश गिरी गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त. और बैक टू बैक दूसरी गेंद उनके द्वारा खराब डाली गई. अतिरिक्त रन संख्या से टोटल 2 रन पर जा पहुंचा है इस वक्त बल्लेबाजी करते हुए. लेकिन सफर काफी लंबा तय करना है बल्लेबाजी करने वाली टीम यानी कि खाता बल्ली टीम को. बड़ी आश्रोक खेलने का प्रयास ब्रश किया था बल्ले को गेंद ने टू फील्डर बिटवीन दिस कैच. यस इट इज टेकन. यस इट इज टेकन. फर्स्ट विकेट इज गॉन एंड खाता बल्ली हैव लॉस्ट द विकेट. सॉरी यहाँ से कैच ड्रॉप हो चुकी है. दो फील्डरों के बीच जो टकराव हुआ था उसकी वजह से कैच ड्रॉप हो चुकी है. और शायद यहाँ पे जीवनदान मिला था बल्लेबाजी करते हुए खाना खोल नहीं. आसान से कैच थी लग रहा था कि शोले के ठाकुर भी इस कैच को ले लेंगे लेकिन कैच ड्रॉप हुई. शायद ये ठीक नहीं हो रहा है. आई डोंट बिलीव ये इस तरह से आसानी की कैच कैसे छूटी. और जैसे कि रायगढ़ के मंजे हुए खिलाड़ी अगर बीच मैदान के अंदर खेल रहे तो उनकी तरफ से ये आशा जरूर नहीं बरती जाएगी. 3 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. आकाश गिरी सफल होकर कौन बनाकर खेलना चाहते थे इस गेम को बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में लेकिन नाकामयाब हुए. गेंद गई यहाँ पे फिर एक बार फील्डर के हाथों में. डॉट चिन गेम की समाप्ति भी. टोटल की बात करें तो 3 रन बन चुके हैं. फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस. आकाश गिरी गेंदबाजी कर रहा है दूर वाली छोर से. ये बिल्कुल बढ़िया कैच यहाँ पे जो कि एज लगी थी बल्ले की और गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में. ये पहले विकेट का पतन. यस बल्लेबाज मैदान में दाखिल हो चुके हैं चैतन्य खरत. खाना खोलने टीम एक तरफ है एक तरफ हम देखेंगे आयुष इलेवन देरवली टीम. काफी इनफॉर्म यहाँ पे बल्लेबाजी की थी. और गेंदबाजी की बात करें तो काफी सराहना करनी पड़ी की गेंदबाज आकाश गिरी की जिन्होंने पहले विकेट का पतन किया. अब चैतन्य खरत इस वक्त तीसरे नंबर पर बल्लेबाजी के लिए मैदान के अंदर दाखिल. क्या बढ़िया गेंदबाजी क्या जो कि डिप्रेशन है कुछ अलग चेंजेस बदलाव हर गेंद के ऊपर वेरिएशन करते हुए गेंदबाजी कर रहे हैं. आकाश गिरी इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिलेगी. 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल की बात करें तो मात्र रन है 3 एक विकेट के नुकसान पर. इसके बाद और एक बड़ा मुकाबला SBCC महाड़ और आयुष इलेवन कोलके के बीच में. लेकिन मैं खास तौर से यहाँ पे स्वागत करना चाहूंगा SBCC महाड़ टीम का. दोस्तों कम से कम 100 किलोमीटर मेरे ख्याल से यहाँ से महाड़ होगा. पहला राउंड शुरू होने से पहले चौथा राउंड है उनका और पहले राउंड शुरू होने से पहले वो यहाँ पे थे जैसे क्रिकेट की चाहत बोलते हैं. तो सैल्यूट है मैं महाड़ टीम के कप्तान से. क्रिकेट है क्रिकेट में हार जीत मायने नहीं रखती लेकिन आपका जो क्या क्रिकेट के प्रति लगाव है प्यार है उसके लिए मैं सही में सैल्यूट करना चाहूंगा. ये सीख होनी चाहिए रायगढ़ में भी यही होना चाहिए. यहाँ पे हरदम ऐसे बहुत कम देखने को मिलता है तो ये सीख होनी चाहिए. सुबह मेरे ख्याल से 9 बजे महाड़ टीम यहाँ पे मौजूद थी जब मैं भी यहाँ पे आया नहीं था. ये बहुत बड़ी बात. SBCC महाड़ आयुष इलेवन को की बात करेंगे चेतन धरत और अक्षय देशमुख. नए गेंदबाज महेश क्या गेंदबाजी है क्या गेंदबाजी वाकई तारीफे काबिल. यहाँ पे गिल्लियां उड़ा दी गेंदबाज महेश ने और एक विकेट का पतन. खुश है हमारे
बढ़िया संगीत सुना रहे हैं और उनका साथ हमारे प्रभु नायक उनको दे रहे हैं यहाँ पे चीयर्स करके। ऐसे हम देखेंगे महेश ने पहली गेंद के ऊपर विकेट ली। महेश यानी कि वायल टीम से बिलोंग करने वाला एक होनहार खिलाड़ी और रायगढ़ टीम में एक मजावा खिलाड़ी के रूप में जाना जाता है, वही महेश ने पहली गेंद के ऊपर विकेट टपका दिया। नए बल्लेबाज की बात करेंगे तो सुधीर बल्लेबाजी के लिए मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। खाता खोलने की टीम है और एक तरफ है आयुष 11 नीरवी। दत्ता शेले आपके लिए खुश खबर है, अगर कैच लेने में कामयाब होते हैं तो प्रभु नाइक की तरफ से 500 रुपए का इनाम दिया जाएगा आपको। ये देखिएगा क्या बढ़िया लाजवाब गेंदबाजी, अपने कद जो ऊंचा कद है महेश का उसका पूरा बेनिफिट उन्हें गेंदबाजी में मिल रहा है। बिल्कुल ताकतवर गेंदबाजी यहाँ पे देखने को मिल रही है, हिलने नहीं दे रहे बल्लेबाज को और बिल्कुल बल्ले के रडार में नहीं आ रही है गेंद और बैक टू बैक डॉट गेंदें निकलती जा रही है खाना बल्ले टीम द्वारा। लेकिन इस तरह से अगर बल्लेबाजी होगी तो मात्र टेंशन में आ जाएगी खाना बल्ले टीम। डिफेंसिव शॉट खेला इस बार, सिली मिनाट के रीजन में खिलाड़ी मौजूद थे वहां पे जब तक कि थ्रो करें। मिनाट के साथ एक रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने और इस एक रन के साथ टोटल की बात करें तो 4 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस, गेंदबाज महेश तैयार। क्या बढ़िया स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक, खूबसूरत शॉट यहाँ पे देखने को मिला। बिल्कुल यहाँ पे फाइट लेग और थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर, फाइट लेग बाउंड्री लाइन के बाहर और बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में से इस गेम को खेला था 6 रनों के लिए। ये दूसरा हम शॉट देख रहे हैं, बढ़िया स्ट्रोक है, अंपायर का हमारी तरफ इशारा आना बाकी। वन बाउंस दन 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 करती हुई चार रन। एडवोकेट विजेंद्र मुंडे और आकाश पाटिल यहाँ पे आ चुके हैं। सर आपका दिल से स्वागत करना चाहेंगे, स्वर्गीय रामधुमल ट्रॉफी 2020 में आपका दिल से स्वागत करना चाहेंगे। लेकिन यहाँ पे मैदान में देखो बल्लेबाज बरस रहा है, जिस अंदाज से बल्लेबाजी की जरूरत है खाता खोलने टीम को बिल्कुल उसी तरह से रफ्तार से बल्लेबाजी इस बार। लेकिन चूके बल्ले के रडार में नहीं आई गेंद जा रही वाइड स्लॉगर और मिड विकेट के बीच में जब तक थ्रो करे। मीनान के साथ एक रन मुकम्मल की और इस एक रन के साथ टोटल की बात करें स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 15 रन। 15 रन बन चुके हैं। महेश गेंदबाजी कर रहे हैं, सराहना करनी पड़ेगी पहले गेंदबाज आकाश गिरी के जिन्होंने 3 रन दिए थे पावर प्ले की ओर में। और पावर प्ले की ओर में इस तरह से रनों के ऊपर कर्फ्यू लगाना इतनी आसान बात नहीं होती क्योंकि 30 यार्ड सर्कल के अंदर 9 खिलाड़ी मौजूद रहते हैं। इस समय एक मिनट रोशन सर थांबवेल, रायगढ़चा वंडर बॉय आकाश तारेकर आणि मिस्टर 360 सुमित डोंगरे, आपणास विनंती असेल आपण मंचावर येऊन आसन असतवायचे। जी हाँ, ये सब प्यार है क्रिकेट के प्रति लगाव है और बहुत मेहनत है आकाश तारेकर की, बाइक मैन भी कहा जाता है उन्हें और रायगढ़ का वंडर बॉय, इसके पीछे उनकी काफी मेहनत है। तो सैल्यूट है आकाश तारेकर और उस्मान पटेल, आपको भी काफी मेहनत है टेनिस क्रिकेट में काफी नाम और काफी ताकत है उनकी, उनका भी स्वागत करना चाहेंगे। और नए गेंदबाज हम देखेंगे प्रेम गायकवाड़, ये भी रायगढ़ के का टॉप खिलाड़ी में से एक जाने जाते हैं। प्रेम बढ़िया शॉट खेला, वहां पे कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, गेंद दन 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 करती हुई बाउंड्री लाइन के पास जरूर गई है और बाउंड्री लाइन को चीरती हुई ये आई चार। चलो यार आकाश तारेकर आणि सुमित डोंगरे आपणास विनंती असेल तर त्याच दरम्यान रायगड समाज असोसिएशनचे सदस्य सन्माननीय नरेंद्रजी मात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती असेल आपण देखील समोरच्या कक्षामधून असं नसतो व्हायचंय। यस, इथून विकेट जातो अतिशय आई बंगाली बाबू आया के भाई टोड़ी में
धोत्रे, मैं बल्लेबाज हूँ, मैदान में लेकेंगे प्रेम गायकवाड़ की तारीफ करना चाहूंगा। पहली गेंद पर चौका जरूर खाए थे प्रेम गायकवाड़, लेकिन आपने आपको संभाला, कम बैक किया, हौसला बुलंद किया और उसके साथ दूसरी गेंद डिलीवर की, इसके पर आया विकेट। नए बल्लेबाज सचिन धोत्रे बल्लेबाजी के लिए तैयार गेंदबाज। ओहो, ये क्या, ये तो चमत्कार हो गया इस बल्लेबाज का, इन्होंने इस गेम को छोड़ दिया था और बिल्कुल गिल्ली उखेड़ती गेंदबाज प्रेम गायकवाड़ की है बैक टू बैक दूसरी विकेट। देखिएगा बार के पास से गार्ड लेते हैं खाली बल्लेबाज और बिल्कुल ऑप्शन से बाहर खेलने को जो पहले से तैयारी करते हैं उसकी वजह से शायद हम स्टंप कितना छूट चुके हैं बल्लेबाज को बिल्कुल अंदाज नहीं होता और वही हुआ इस बल्लेबाज के साथ, इस गेम को लगभग छोड़ दिया था और गिल्लियां उखेड़ दी थी प्रेम गायकवाड़ ने। यहाँ से हम बात करेंगे तो थर्ड ओवर इन प्रोग्रेस, प्रेम गायकवाड़ अभी तक बैक टू बैक दो विकेट ले चुके हैं, विकेट हैट्रिक के दरवाजे को दस्तक देते हुए गेंदबाज फिर एक बार तैयार होंगे प्रेम गायकवाड़ ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज सुधाकर। सुधाकर खेलेंगे स्ट्राइक में, आज देखिएगा बहुत बड़े बड़े खिलाड़ी इस मैदान में अपना परफॉर्मेंस दिखा रहे हैं, अपना हुनर दिखा रहे हैं। गेंदबाज तैयार है दूर वाली छोर से, बढ़िया शोक खेला, क्या लाजवाब जवाब शोक, सेफ जोन में इस गेम को चिड़िया की तरह लहरा है बल्लेबाज ने, स्ट्रेट ड्राइव खेला, ब्रांडेड सिक्स यहां से आया, ब्यूटीफुल शोक। प्लस पॉइंट आया, नो गेम है और वजह शायद खिलाड़ी का, जी हाँ, तीसरा दायरे के अंदर खिलाड़ी का जितना होना चाहिए था उससे ज्यादा थे शायद मेरे ख्याल से, उसके कारण ये फ्री हिट भी दिया जाएगा, यानी कि बोनस पॉइंट है बल्लेबाजी करने वाली खानापानी टीम के लिए। टोटल की बात करें तो स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 26। जिस अंदाज से गेंदबाजी कर रहे थे प्रेम गायकवाड़, लेकिन खिलाड़ियों ने उनका साथ नहीं दिया, इस गेंद के ऊपर छक्का तो आया लेकिन फ्री हिट भी मिली गई अगली गेंद के ऊपर, यानी कि इस गेंद के ऊपर आए 7 रन। अब प्रेम गायकवाड़ के लिए कड़ी परीक्षा है, सामने सेटल बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं जिन्होंने अभी एक जबरदस्त हिट लगाकर 6 रन प्राप्त किए थे अपनी टीम के लिए। कल हम बहुत ही बड़ा त्योहार यहां पे देखने वाले हैं, डेरावली प्रीमियर लीग का एक बहुत बड़ा धमाका, इस बार चकमा खा गए बल्लेबाज, गेंद गई विकेट की पत्ती दस्तानों में और एक डॉट गेम की समाप्ति हुई, टोटल वहीं पे रुका हुआ 26 रन, 26 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। थर्ड ओवर इन प्रोग्रेस, प्रेम गायकवाड़ गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त, प्रेम गायकवाड़ काफी बढ़िया मुकाबले यहाँ पे दोस्तों देख रहे हैं, दर्शक माए बाप जो इस क्रिकेट का आनंद ले रहे हैं उनका फिर एक बार मैं स्वागत करना चाहूंगा स्वर्गीय रामकुमार ट्रॉफी 2020 में। और टेनिस क्रिकेट सीजन, हालांकि अभी नाइट क्रिकेट का दौर आएगा, बड़ी बड़ी टूर्नामेंट्स जरूर मिलने आएंगे आपको, तो विश मेनी बेस्ट ऑफ लक फॉर इस टेनिस क्रिकेट सीजन के लिए भी हार्दिक शुभकामनाएं देना चाहूंगा। इनर इंच लगी थी बल्ले की और गेंद जा रही है मिड विकेट और लंबन के। आग हो और कुछ करने की इच्छा हो तो बड़ा सा पहाड़ भी मिट्टी के ढेर की तरह लगता है, लेकिन वो जज्बा होना चाहिए। क्या गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, कमबैक किया गेंदबाज प्रेम गायकवाड़ ने, छक्का जरूर खाया था लेकिन उसके बाद फिर एक बार अच्छी गेंदबाजी। क्रिकेट में कहावत है दोस्तों की डरना मना है, क्योंकि डर के आगे हमेशा जीत छुपी हुई रहती है। Hey
अतिथी मान्यवर आणि दिनेश पाटील यांचे परम मित्र रणजित दादा खरत यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. स्वागत असेल आपलं स्वर्गीय रामधुमा स्मृती चषक 2020 च्या पर्वामध्ये. त्यानंतर रायगडची आर बायशान अर्थातच पडवळकरांचा सन्मान. पुन्हा एकदा 28 तारखेला तुम्हाला विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि त्यानंतर सुमितजी डोंगरे मिस्टर 360 आपणास देखील विनंती करेन, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती त्वरित यायचे. यहाँ पे रंजित खरत आपका भी स्वागत है इस प्रतियोगिता में. हम बात करेंगे, अंतिम 6 गेंदें बची है और 40 रनों की जरूरत है. ये देखिएगा खलाल के साथ में इस गेंद को मोड़ दिया, बस दिशा दिखाई, इस गेंद के ऊपर आए नंबर 4. 6 गेंदों के ऊपर 40 रनों की जरूरत थी, अब 5 गेंदों के ऊपर हम देखेंगे कि 36 रनों की जरूरत. आकाश तारेकर आणि सुमित डोंगरे लाईटरची आठ बादशाह पडवळकरांचा सन्मान. इस ओवर में आए 10 रन, डॉट की समाप्ति हुई. टोटल की बात करें तो स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं इस वक्त 37 रन 37. क्या लाजवाब फील्डिंग यहाँ पे देखने को मिली. छक्का जरूर खाया था बल्लेबाज गेंदबाज ने, लेकिन उसके बाद कमबैक करते हुए सचिन मात्री की ये गेंदबाजी लगातार 2 गेंदे डॉट. अब नाम उनकी सा टारगेट बन चुका है क्योंकि हम देखेंगे आने वाली 3 गेंदे 2 गेंदे अंतिम और इम्पॉसिबल टारगेट यानी कि जीत की दरवाजे पर दस्तक देती हुई यहां से आयुष 11 नेरवली टीम. क्या बढ़िया यहां पे क्रिकेट देखने को मिल रहा है जो कि स्वर्गीय रामधुमाल ट्रॉफी 2020 में आज रायगढ़ ओपन के सभी मजे हुए खिलाड़ी हम देखेंगे. प्रवीण खरत है, नाना पवार जैसे बहुत ही एक्सपीरियंस खिलाड़ी हम देखेंगे आज क्रिकेट में दो हाथ करते हुए इस मैदान के अंदर. देखिएगा काफी बड़ा सराहना भरा करनी पड़ी इस शॉट के लिए, 4 रन बने और इसी के साथ इस मुकाबले को जीता है आयुष 11 नेरवली टीम ने और इस प्रतियोगिता से बाहर गई खाना खोलने के लिए भी बेस्ट ऑफ लक नेक्स्ट क्रिकेट मैच के लिए. और यहां से हम डिक्लेयर करेंगे मैन ऑफ द मैच डिक्लेयर करेंगे इस मुकाबले के लिए मैन ऑफ द मैच. अफकोर्स 11 गेंदों के ऊपर 39 रन जिसमें कि 5 चौके और 3 छक्के हैं. आई कॉल मिस्टर राजू थांगे, प्लीज कम ऑन. यस निखिल.